नमस्कार, मी माधुरी। स्वागत करते तुम्हा सर्वांचं माधुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। आज आपण गणपती बाप्पांच्या आवडीचा खाऊ म्हणजेच मोदकची रेसिपी बघणार आहोत। आजचे हे मोदक आपण काजूच्या चवीचे पण शेंगदाण्यापासून बनवणार आहोत। हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश एवढाच का कोणीही सहज घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आणि कमी खर्चामध्ये हे मोदक कुणीही बनवू शकेल, म्हणूनच मी माझी आजची ही रेसिपी घेऊन आलेली आहे खास तुमच्यासाठी। चला तर मग करूया सुरुवात आपल्या आजच्या या छान अशा रेसिपीला। त्यासाठी इथे मी एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत। हे आपल्या रेग्युलर वापरातील कुठलेही शेंगदाणे तुम्ही वापरू शकता। शेंगदाणे व्यवस्थित असे कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजताना काळजी घ्यायची आहे का शेंगदाणे जळायला नकोत, कंटिन्युअसली हलवत राहून हे शेंगदाणे आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत, हे थंड करून याची साल काढून घ्यायची। इथे मी हे शेंगदाणे दोन वाट्यांमध्ये घेतलेलं आहे तुम्हाला अचूक प्रमाण सांगण्यासाठी। इथे मी एक वाटी आणि वरनं थोडेसे इतके हे शेंगदाणे आहेत, या वाटीच्या मापाने एक वाटी इतके हे होते। त्यासाठी मी इथे पाव वाटी इतका साखर घेतलेला आहे। जेवढी आपण साखर घेतलेली आहे त्यापेक्षा थोडंसं कमी आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे। हे प्रमाण अगदी अचूक आहे। आता आपण शेंगदाण्याची बारीक अशी पेस्ट तयार करणार आहोत। त्यासाठी मी शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। आता इथे मी त्यासाठी पाक बनवून घेणार आहे। आपण घेतलेली साखर आणि पाणी मी पॅनमध्ये घालून घेत आहे आणि कमी गॅसवरती व्यवस्थित मिक्स करून साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे। एक छान अशी उकडी आलेली आहे। साखर व्यवस्थित विरघळल्यानंतर आपल्याला याचा एक तार होईल इतका पाक बनवून घ्यायचा आहे। इथे आपला पाक तयार झालेला आहे, एक तार निघत आहे तुम्ही बघू शकता। आता आपण जे शेंगदाण्याची पावडर तयार करून घेतलेली होती ती याच्यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे जर तुम्हाला मिश्रण थोडंसं कडक वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता। त्याचबरोबर इथे मी घेतलेली आहे पाव वाटी इतकी मिल्क पावडर। मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही कंपनीची वापरू शकता। तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही याऐवजी खोबऱ्याचा खीरसुद्धा या ठिकाणी वापरू शकता। मिल्क पावडर आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं होतं ते छान असं एकजीव करून घेऊयात आणि लगेच हे मिश्रण आपण एका प्लेटीमध्ये काढून थंड करून घेणार आहोत। हे मी फॅनखाली ठेवून अर्ध्या तासासाठी थंड करून घेतलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं छान असं थंड झालेलं आहे। आता हे व्यवस्थित असं एकजीव करून याचा एक घट्ट असा गोडा तयार करून घ्यायचा आहे। हाताला थोडंसं तूप घ्यायचं म्हणजे ते चिकटणार नाही। ते सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। आता याचे मी एकाच आकाराचे तीन भाग करून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये कुठलेही फ्लेवर कलर किंवा तसेही हे ठेवू शकता। इथे मी तीन फ्लेवर बनवणार आहे म्हणून मी याचे तीन भाग बनवून घेतलेले आहेत। सर्वात आधी इथे मी प्लेन जो फ्लेवर आहे तो बनवून घेते। त्यासाठी इथे मी थोडेसे काजू आणि बदाम अशा पद्धतीने जाडसर अबडधोबड ठेचून घेतलेले आहेत, ते छान असे याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि ह्याचं मिश्रण तयार करून आपण हे साईडला ठेवून देणार आहोत। त्याचबरोबर आपला दुसरा जो फ्लेवर आहे तो मी याच्यामध्ये मिक्स करून घेते। त्यासाठी इथे माझ्याकडे रेड रोजचं सिरम आहे, हे मी वापरलेलं आहे। तुमच्याकडे असेल तर वापरा किंवा नसेल तर फक्त लाल कलर वापरला तरीही चालेल आणि हे सुद्धा आपण साईडला ठेवून देणार आहोत। त्याचबरोबर इथे आपण चॉकलेट फ्लेवर बनवणार आहोत। त्यासाठी मी या वाटीमध्ये थोडंसं दूध घेऊन त्याच्यामध्ये एक चमचा इतकी कोको पावडर अशा पद्धतीने मिक्स करून त्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। सोबतच याच्यामध्ये मी ब्राऊन कलरचे दोन ड्रॉपसुद्धा ॲड केलेले होते आणि या ठिकाणी आपले तिन्ही फ्लेवर तयार झालेले आहेत। सर्वात आधी आपण प्लेन फ्लेवर आहे त्याचे मोदक बनवून घेणार आहोत। त्यासाठी अशा पद्धतीचा माझ्याकडे मोदकचा मोल्ड आहे। असे छोटे मोठे सगळ्याच आकाराचे मोल्ड सध्या बाजारामध्ये अवेलेबल आहेत आणि तुम्हाला जर ते अवेलेबल नाही झाले तर तुम्ही हाताने सुद्धा मोदक बनवू शकता।
याचा छोटा जो स्क्रू असतो तो आपल्याला काढून साईडला ठेवायचा आहे आणि या मोडला मी आतून थोडंसं तूप लावून घेणार आहे. सर्व बाजूने व्यवस्थित असं म्हणजे मोदक निघायला सोपं जाईल. आणि आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं त्याच्यामधून एक छोटासा गोळा घेऊन त्यातला अर्ध मिश्रण मी मोल्डमध्ये घालून व्यवस्थित असं सर्व बाजूनी प्रेस करून घेते आणि थोडेसे ड्रायफ्रूटचे जे काप आहेत ते मी मदतनं घालणार आहे आणि थोडंसं मिश्रण परत वरती टाकून व्यवस्थित असं प्रेस करून याचं आपल्याला मोदक तयार करून घ्यायचं आहे. अगदी सहज असा मोदक बनून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त असे आपले मोदक तयार होत आहेत. आता हे मोदक सगळे मी प्लेन बेचे बनवून घेतलेले आहेत. आता आपण दुसरा आपला रोज फ्लेवर होता त्याचेसुद्धा मोदक अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत. याच्यामध्ये मी कुठलंही स्टफिंग वगैरे नाही टाकणार आहे, प्लेन फक्त बनवून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्या आतमध्ये गुलकंदाचं स्टफिंगसुद्धा टाकू शकता. अशा पद्धतीने आपला हेही मोदक बनून तयार झालेले आहेत. आता मी चॉकलेट फ्लेवरचे सगळे मोदक बनवून घेते. त्यासाठी इथे मी एक छोटं डेअरी मिल्क चॉकलेट जे असतं ते घेतलेलं आहे आणि त्याचे अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेत आहे. तर आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं त्याच्यामधूनच थोडासा गोळा घेऊन मी मोल्डच्या आतमध्ये व्यवस्थित सर्व बाजूनी प्रेस करून घेतलेलं आहे. आणि याच्यातली जी मधली बाजू आहे त्याच्यामध्ये मी एक दोन ते तीन छोटे छोटे चॉकलेटचे काप घालून घेत आहे अशा पद्धतीने. आणि परत वरून थोडंसं मिश्रण घालून व्यवस्थित असं प्रेस करून याचा आपण छान असा मोदक तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान असा मोदक तयार झालेला आहे. याऐवजी तुमच्याकडे जर चोको चिप्स असतील तेही तुम्ही याच्या आतमध्ये भरू शकता. इथे आपले सगळे मोदक बनून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत. इथे मी सर्व मोदक अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत आणि आता याला आपण थोडंसं डेकोरेशन करून घेणार आहोत. याचं डेकोरेशन पूर्णपणे आपल्या आवडीवर अवलंबून आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं डेकोरेशन करू शकता. त्याआधीही आपण मोदकची रेसिपी बघितलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती आय बटनवर मिळून जाईल. तिथे जाऊन तुम्ही ती रेसिपी बघू शकता. इथे माझ्याकडे मिठाईसाठी वापरला जातो तो सिल्वर पेपर होता, तो मी थोडा थोडा याला लावून घेतलेला आहे. या व्हाईट मोदकसाठी मी जे केकसाठी वापरले जाणारे शुगर बॉल असतात ते वापरलेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे जे रोज नवनवीन व्हिडिओ येत राहतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.